प्रभु श्री रामाचे भव्य दिव्य मंदिर अयोध्येत साकारत आहे। या मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। त्याचे निमंत्रण देण्यासाठी घरोघरी रामभक्त फिरणार आहेत। त्याकरिता अयोध्येतून आलेल्या अक्षत कलश यात्रेचे पनवेलमधील टेंभोडे येथे आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेची सुरुवात श्री हनुमान मंदिर येथून उत्साहपूर्ण वातावरणात झाली असून पूर्ण गावात फिरून श्री हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला। यावेळी वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यासोबतच जय श्री राम अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी हरिपाठ टाळांचा भजनी मंडळ प्रभू श्री रामांचा जय जयकार करून परिसर दणाणून गेला। या मिरवणुकीत राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या रूपात वेशभूषा करून पूर्ण गावाचे लक्ष वेधले। तसेच ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, नवतरुण मित्रमंडळ, ज्येष्ठांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला। यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रतिमा भोईर, विजया ओंढेकर, प्रीतम मिश्रा, संजय उल्वेकर उपस्थित होते।